खरं तर बीके सेवन मैदानावर जो काही मेळावा होतोय त्याच्यावर मोठा खर्च केला असाही आरोप आता विरोधकांकडून करण्यात आला. आता याच्याशिवाय त्यांच्याकडे चर्चा काय राहिलेली आहे? आता हीच असलं तर मग याच्या अगोदर आम्ही माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा घेतली होती, त्यावेळेस बी या ठिकाणी आम्ही लोक आणले होते, मग तेही खर्च त्यांनी केला होता का? मग त्यावेळची हे तर सर्वसामान्य माणूस स्वतःचे 10-5 रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करून स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मुखातून ऐकण्यासाठी जमा झालेले. तर आता तुम्ही म्हटलं की एकनाथराव शिंदे साहेबांच्या मुखातून जे विचार येतील ते ऐकण्यासाठी आलेत, काय आता अपेक्षित आहे, लोकांना काय बोलतील असं तुम्हाला असं याच्यात वाटतं? मला वाटतं का आजचा हा त्यांचा जो ऐतिहासिक जसा विधानसभेमध्ये 1 घंटा 13 मिनिटं आणि एकही सेकंदाचा भाषण झाला होता, मला चांगली आठवण आहे, मी पाठीमागं बसलो होतो. ऐसा दिल खुश बोलणारा, सत्य बोलणारा, सत्य परिस्थिती दाखवणारा, जी घडलेली परिस्थिती त्याला मुखातून बोलणारा असा नेता आहे. आज खरं म्हणजे त्यांच्या काय बोलणारं ही मी पहिलेच रिलीज करून दिलं तर तो गप्पस्फोट होऊ शकतो. आज तुम्ही पहा स्वतः ते आपल्याला मार्गदर्शन 5:30 करतील आणि 8 वाजेपर्यंत सर्वच्या कानापर्यंत एक एक सोन्यासारखा शब्द एकनाथराव शिंदे साहेबाचा जाईल. तर स्टेजच्या समोर खूप मोठी एक तलवार ठेवण्यात आलेली, काय आहे त्याचं गमक? ही भवानी मातेची तलवार जशी होती, शिवरायांचा एक वारसा त्या तलवारीसोबत जुडलेला आहे या महाराष्ट्राचा, आणि त्याचं पूजन होणं, शस्त्रपूजन होणं, हे काय मला वाटतं की आकडा वेगळा खास खरा दसेर आहे. खरं तर मराठवाड्यातून खूप मोठी संख्या तुम्ही घेऊन आलात, काल एवढ्या बसेसची चर्चा झाली, आत्ता मराठवाड्याला मुख्यमंत्री असं तुम्हाला मंत्रीपदी दिलेलं आहे, काय आत्ता आपण अपेक्षा आहे? आता मी एकच विनंती करणार आहे की पुढची मराठवाड्याची कॅबिनेट ही औरंगाबादमध्ये व्हावी आणि त्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, गोरगरिबांचे, दलितांचे, पीडितांचे, विशेषतः उद्योगधंदे असेल, शैक्षणिक क्षेत्र असतील, याच्यामध्ये आमच्या मराठवाड्याचा वाटा जो राहिलेला आहे, जो काही अनुशेष राहिलेला आहे शेतकऱ्यांच्या बद्दल किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून, तो पुरा होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि हे झाल्यानंतर लगेच 3 महिन्याच्या आत कॅबिनेट आमच्या औरंगाबादला, संभाजीनगरला होईल अशी अपेक्षा आहे. नक्कीच या ठिकाणी होते एक मंत्री अब्दुल सत्तार, त्यांनी पाहिलं की मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते खरं तर आपल्या मतदारसंघातून BKC च्या मैदानावर जो मंत्र्यांचा मेळावा होतो त्याला घेऊन आलेले आहेत. आणि आत्ता या ठिकाणी त्यांनी बोलताना सांगितलं की मुख्यमंत्र्यांचे विचार ऐका तुम्ही, ते काय बोलतील. कॅमेरामन आदर्श, सचिन जाधव, साम TV न्यूज, मुंबई.